बातमी पुण्यातली आहे. पुणे जिल्हा बँकेतली पैसे वाटपाच्या आरोपावर अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक बँकेत CCTV असतात, चेक करावेत असं अजित पवार म्हणतात. बँकेमध्ये काय सुरू होतं त्याचा तपास होईल असं देखील अजित पवार म्हणतात. दरम्यान रोहित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता, त्यावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. तिथं CCTV कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहे, तर तिथंही CCTV कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे. की आम्ही तालुक्याच्या ठिकाणची जी बँक आहे त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी, पाहणी करावी. त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात. मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर CCTV कॅमेरेत पाहायला मिळेलच. काही माझ्या नावाने कपू नका, अजिबात नाही. मी सांगितलेलं होतं की तिथं CCTV कॅमेरे असतील तर त्या 24 तासातले 48 तासातले CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहावे आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय, कुणी केलंय, काय केलंय, ती माणसं दिसतात. जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार हेही कळेल. पैसे वाचल्याचे दिसते आणि CCTV प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आली. काही लोकांनी त्याचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, इलेक्शन कमिशनचे सुद्धा पाठवले. आजपर्यंत त्या मतदारसंघात पैसे वाचक ही कल्पना कधी नव्हती. हे आम्ही हल्ली खाल्ली, पहिल्यांदाच पाहिली. हे नवीन कल्चर राजकारणात येते त्याचा विचार करावा लागेल. शांत करावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.